स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, भारतातील महाराष्ट्र राज्य जे की प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जात आहे आणि याच राज्याला प्रगतीकडे घेऊन जाणारी महाराष्ट्रातील अनेक शहरे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातीलच एक सर्वात महत्त्वाचं शहर म्हणजेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं शहर पुणे या शहराच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे ज्याची चर्चा भारतातच नव्हे तर चायनापर्यंत होते असं पॉईंट या पुणे शहरातील म्हणजेच चांदणी चौक. हा चांदणी चौक बरीच वर्षापासनं पुणे शहराचा फार महत्त्वाचा भाग ठरलेला आहे. कारण या ठिकाणी जर पूर्वी पाहिलं तर 6 पेक्षाही जास्त ठिकाणावरून या चौकात वाहतूक येत असताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि या ठिकाणीच केवळ रस्ते होते. या ठिकाणी जाण्यासाठी फ्लायओव्हर, अंडरपास वगैरेची व्यवस्था नव्हती. परंतु काही दिवसापूर्वीच, एक जवळपास 3 ते 4 महिन्यापूर्वी या चांदणी चौकाचा अगदी कायापालट झालेला आहे आणि या चांदणी चौकाचं नूतनीकरण करून अंडरपासेस, फ्लायओव्हर्स अशा पद्धतीनं या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि काही दिवसापूर्वीच या चांदणी चौकाचं लोकार्पण झालेलं आहे. देशाचे सर्वांचे लाडके केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते या चांदणी चौकाचं उद्घाटन झालेलं आहे. आज आपण याच चांदणी चौकाचं जे नूतनीकरण झालेलं आहे तर याचाच ड्रोन व्ह्यू पाहण्यासाठी आलेलो आहोत. चला तर मग सुरुवात करूया, वेळ न दवडता या ठिकाणच्या ड्रोन व्ह्यू पाहण्यासाठीच्या व्हिडिओला. आणि अद्याप जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओला लाईक करा. पुणे सह्याद्री घाटातील एक ऐतिहासिक शहर, भारतातील अनेक व्यस्त शहरांपैकी एक पुणे शहर, ज्या ठिकाणी दिवसेंदिवस ट्रॅफिकची समस्या वाढतच आहे आणि याच पुणे शहरात एंट्री व एक्झिट करण्याकरिता सर्वात महत्त्वाचा चौक म्हणजेच पुणे सातारा बेंगलुरू नॅशनल हायवे 48 वर नूतनीकरण झालेला चांदणी चौक इंटरचेंज होय. पूर्वी या ठिकाणी असलेला नॅशनल हायवेला क्रॉस करून जाणारा कमी रुंदीचा जुना ब्रिज नूतनीकरण करण्याच्या कामात अडथळा निर्माण करत असलेल्या कारणाने 2 ऑक्टोबर 2022 रात्री स्फोटकाच्या साह्याने जमीन ध्वस्त करण्यात आला. आणि आज आपण पाहत आहोत तो 10 महिन्याच्या विक्रमी काळात बांधलेला नवीन चांदणी चौक इंटरचेंज होय. या प्रोजेक्टची काही ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. यावरती एकूण 8 रॅम्प, 2 अंडरपास, त्याचबरोबर 150 मीटर लांबीचा व 32 मीटर रुंदीचा एक मुख्य ब्रिज आणि दोन्ही साईडला सर्व्हिस रोड अशा पद्धतीने भरभक्कम असा हा चांदणी चौक पाहायला मिळतो. या चौकामध्ये 6 पेक्षाही जास्त ठिकाणावरून येणारी ट्रॅफिक विविध दिशेने कशा पद्धतीने जाऊ शकेल हे आपण पुढील ॲनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. Thank you.
आता आपण चांदनी चौक इंटरचेंजचा ड्रोन शॉटच्या मदतीने सुंदर असा व्ह्यू पाहूया. विविध नावांनी ओळखले जाणारा परंतु मुख्य म्हणजे नॅशनल हायवे 48 नंबरच्या या हायवेवरतीच हा चौक आपल्याला पाहायला मिळतो. तर आता आपण बेंगलोरच्या दिशेने किंवा साताऱ्याच्या दिशेने आपण या महामार्गाने प्रवास करणार आहोत. चला तर आता आपण गोप्रोचे काही व्हिडिओ शॉर्ट्स पाहणार आहोत. We'll be right back.
हा व्हिडिओ आवडला नक्की असेल. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा, जेणेकरून आपल्याला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. त्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओ जो राहणार आहे, आता राहील एक ट्रॅव्हलिंग ब्लॉगच, आणि या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक खतरनाक घाट आणि बोगदा. तर चला तर मग कीप वॉचिंग, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.